विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे महामंत्री गोविंद सर आपल्यासोबत हो आहे सर विशाल गडावरचं अतिक्रमण त्यावर विश्व हिंदू परिषदेची काय भूमिका आहे छत्रपतींचा तो गड त्याच्यावरती ज्या प्रकारे अतिक्रमण झालं हे दुर्दैवी आहे सरकारची उपेक्षा ते कोणतंही सरकार असो छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या गढावरती अतिक्रमण झालंच कसं हा पहिला प्रश्न आहे मग इतके वर्ष काय केलं का लक्ष दिलं नाही त्या अतिक्रमणावरती आणि जर अतिक्रमण होत होतो तेव्हा त्याला रोखल का नाही तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं लो। काही लोकांनी आंदोलन केलं लो, मग तिथे काहीतरी घटना झाल्या आणि मग तुम्ही जागृत झाले आणि मग तिथं अतिक्रमण हटवण्याची तुम्ही कार्यवाही केली ही कार्यवाही आधी करायला पाहिजे होती असे अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत अनेक किल्ल्यांवरती आहे किल्ल्यांच्या पायथ्यावरती आहेत ते सगळे अतिक्रमण हे हटले पाहिजे आणि फक्त किल्ल्यांवरतीच नाही आहे तर महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशी अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण नक्की हटले पाहिजे सरकारने याकडे फार गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे एक आंदोलन होतं मग तुम्ही जागृत होता हे तुमची सुषुप्त अवस्था दाखवते ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा अतिक्रमण विरोधी कायदा आपल्या राज्यात आहे देशातही आहे असं असताना अतिक्रमण होतो तुमची काय विशेष मागणी असेल कारण की एखा इतके सारे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी काय मागणी आहे असं आहे एक यंत्रणा आहे मग ते केंद्र सरकारची असो राज्य सरकारची असो नगरपालिकेची असो किंवा ग्रामपंचायतीची असो त्या एक अधिकारी नेमल्या जात असतो त्याची काही बीट असते तो त्याच्या बीटमध्ये सगळं काम बघत असतो पोलिसचा पण एक अधिकारी असतो त्याची पण एक बीट असते तो पण लक्ष देतो की कुठे काय चालू आहे म्हणून त्याचे अतिक्रमण जेव्हा सुरुवात होत असते त्याच वेळेला त्याला का नाही थांबवत त्याच वेळेला ते थांबलं पाहिजे आणि जिथे अतिक्रमण होतं हो, तिथला जो बीट अधिकारी आहे जो नगरपालिकेचा असो राज्य सरकारचा असो किंवा पोलीस अधिकारी असो त्याच्यावर पहिली कार्यवाही झाली पाहिजे की तुझ्या बीटमध्ये हे अतिक्रमण झालं कसं तुझी काय जबाबदारी आहे ती अतिक्रमण नाही झालं पाहिजे ही तुझी जबाबदारी आहे मग हे झालं कसं तू त्या तो जबाबदार आहे त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे एक खूप मोठं अतिक्रमण होऊन जातं मग त्याच्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम तुम्ही करता मग ते अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे ते संघटित होतात मग ते आंदोलन करतात एम आय महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात आंदोलन केलं या सगळ्या याच्यावर कारवाईच्या विरोधात व्यवस्थित आहे का योग्य आहे का ते अतिक्रमणही करायचं आणि त्याच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये मोर्चे पण काढायची ही योग्य पद्धत आहे का म्हणजे हे तर चुकीचंच आहे ना म्हणजे सरकारला वेढीत धरणे आहे ना हे चालणार नाही आणि म्हणून सरकारने पण या दृष्टीने योग्य पद्धतीने कार्यवाही केली पाहिजे आणि आजच कोर्टाचा बहुतेक निर्णय आलेला आहे आणि कोर्टाने प्रश्न केला आहे सरकारला की पावसाळ्यामध्ये तुम्ही अतिक्रमण का हटवतो आहे काय गरज पडली माझं म्हणणं असं की याचा अर्थ असायचा की कोर्टाने जे म्हटलं की अतिक्रमण हटवा पण त्याच्यामुळे पावसाळ्यात काय हटवत आहे पावसाळ्यामध्ये मानवीय दृष्टिकोनातून बघितल्यानंतर तो विषय आहे तो तर जसं पावसाळा संपतो लगेच सरकारने प्रयत्न करून तर सगळं अतिक्रमण तिथून हटवलं पाहिजे खूप धन्यवाद कॅमेरामॅन सचिन सायमसं गजानन माटे टी मराठे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं